नमस्कार प्रदर्स कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजचा मस्त गावराण बेक करणार आहोत आपण कुळीदाचे शेंगोळे खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे विंटर स्पेशल आहे हिवाळ्यात आवर्जून बनवावे असे हे शेंगोळे अगदी दहा मिनिटामध्ये बनवून तयार होतात एक ट्रिक शेअर केलेली आहे मी इथे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे बघा इथे मी बनवून घेतले छान झालेत चला आता मग कृतीला सुरुवात करूया मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि सतत लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत अर्धा चमचा जिरं घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट आहे आणि थोडंसं पाणी घालून एकदम स्मूथ अशी याची पेस्ट करून घ्यायची आता इथे मी कुळीदाचं पीठ घेतलंय कुळीदालाच हुलके किंवा हॉर्सग्राम असेही म्हणतात त्याचं पीठ घ्यायचंय एक कप घेतलंय चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा तेल घालायचं आहे आणि जे आपण वाटण तयार करून घेतलंय ते घालून आहे मिक्सरच्या भांड्यात अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि वाटण व्यवस्थित काढून आहे आणि आता याचं पीठ भिजवून आहे आपण शेवसाठी जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ भिजवायचं आहे हे बघा अजून पाणी लावायची गरज लागत नाही आहे एवढ्या पाण्यामध्ये पीठ छानपैकी भिजवलं जातं ह्या कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं चिकट असतंय हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि पुन्हा एकदा पीठ छानपैकी मळवून घ्यायचं आहे बघा अगदी झटपट होतात या ट्रिकने शेंगोळ्या केल्या तर पाच मिनिटामध्ये शेंगोळ्या वळून होतात तर बघा इथे मी याचा सिलेंडरिक शेप करून घेते थोडंसं पीठ वेगळं काढून ठेवायचं आहे आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी थोडंसं पीठ वेगळं काढून ठेवलेलं आहे आता इथे सोऱ्या घ्यायचा आहे जो आपण शेव बनवण्याचा साचा असतो तो घ्यायचा आहे आणि तीच मोठी शेव काढायची जी थाळी असते तीच घ्यायची तिला चिकट टेप लावून घ्यायचं आहे सगळीकडनं चिकट टेप लावायचं आहे फक्त एकच होल त्याचं ओपन ठेवायचं आहे आणि सोऱ्याला आता व्यवस्थित तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे यामुळे शेंगोळ्या अगदी पाच मिनिटामध्ये आणि छान बारीक होतात हे बघा पीठ घालून घ्यायचं आहे झाकण लावायचं याला आणि शेंगोळ्या करून घ्यायच्या अगदी सोपी पद्धत आहे ही शेंगोळ्या बनवण्याची हातावर शेंगोळ्या बनवण्यासाठी बराच वेळ लागतो पण ह्या ट्रिकमुळे अगदी पाच मिनिटामध्ये भरपूर शेंगोळ्या बनवून तयार होतात हे बघा आपल्याला हवा असेल तर तुकडे पण पाडून घेऊ हो शकता मी इथे अशा गोल गोल शेंगोळ्या करून घेतलेल्या आहेत एक सात आठ वेडे घेतलेले आहेत हे बघा ज्या साईजच्या आपल्याला हव्यात त्यानुसार करून घ्यायच्या आहेत किंवा नुसतेच तुकडे पाडून घेतले तरी चालेल झटपट होतात ह्या ट्रिकमुळे हे बघा आणि पीठ खूप चिकट असतं हे त्यामुळे अजिबात तुटतसुद्धा नाही गाळता नाही मी इथे सगळ्या शेंगोळ्या याच प्रकारे करून घेते हे बघा इथे मी सगळ्या शेंगोळ्या करून घेतलेल्या आहेत फार वेळ लागत नाही झटपट होतात आता जे आपण पीठ वेगळं काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपण हे शेंगोळीची ग्रेव्ही बनवणार आहोत त्याच्यामध्ये हे घालणार आहोत त्यामुळे ग्रेवी छान घट्ट होते एकदम स्मूथ असं बॅटर करून घ्यायचं याचं अजून थोडंसं पाणी घालते एक कप पाणी घातलं आहे जवळजवळ मी इथे आणि याचं बॅटर करून घेतलेलं आहे आता शेंगोळी फोडणीला घालायची आहे तर कुकरमध्ये करणारे अगदी पाच ते सात मिनटामध्ये कुकरमध्ये शेंगोळी रेडी होते शिजायला बाहेर जास्त वेळ लागतो तर कुकरमध्ये पटकन होतात दोन चमचे तेल घालायचं तेल थोडंसं जास्त घालायचं आहे पाव चमचा जिरं आणि पाव चमचा हिंगा घालायचा आहे अगदी पाव चमचा लाल तिखट घातलेलं आहे ऑलरेडी आपण तिखट घातलेलं आहे त्याच्यामुळे अगदी पाव चमचा घातलेला आहे पाणी घालायचं आहे पण अराऊंड दीड ते दोन कप पाणी घालायचं आहे आपल्याला कितपत ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार शेंगोळीमध्ये पाणी घालायचं आहे मीठ घालायचं चवीनुसार पिठामध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलं होतं त्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे पाण्या लवकळी आली का त्याच्यामध्ये शेंगोळ्या घालून घ्यायच्या हिवाळ्यामध्ये नक्की ही रेसिपी बनवा एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते आता आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं पिठाचं ते घालायचं आहे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे शेंगोळी तुटत नाही बघा मी थोडासा कुकरच असा हलवून घेते कारण शेंगोळ्या तुटण्याचे जास्त चान्सेस असतात अगदी नाजूक असतात शिजलेले असतात तेव्हा त्यामुळे कुकर थोडासा असा गोल गोल हलवून घ्यायचा आहे आणि मिक्स करून आहे झाकण लावायचं त्याला आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या त्यामुळे झटपट शेंगोळी शिजते हे बघा वाफ रिलीज झाली कुकरमधून की झाकण उघडायचं आहे चेक करायचं आहे बघा शेंगोळ्या छानपैकी शिजलेल्या आहेत आपल्या मस्त झालेल्या आहेत ग्रेवीसुद्धा घट्ट झालेली आहे याच्यामध्ये आता दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे मिक्स करायचं आहे दाण्याचा कूट नंतरच घालायचं आहे कारण आपण शेंगोळी कुकरमध्ये शिजवले त्यामुळे उतू येण्याचे चान्सेस असतात शेंगोळी शिजल्यानंतरच दाण्याचा कूट घालायचा आहे आता याच्यामध्ये अगदी पाव चमचा मी इथे गरम पाणी घालते कारण ग्रेव्ही थोडीशी घट्ट झाली आहे त्यामुळे थोडंसं गरम पाणी घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं आपण अजूनही शिजवून घेणार आहोत चेक करूया शेंगोळे व्यवस्थित शिजले आहे की नाही ते हे बघा चमच्याने चेक करा किंवा हाताने दाबून बघा एकदम छानपैकी सॉफ्ट झालेली आहे तर इथे आपली विंटर स्पेशल पौष्टिक रेसिपी रेडी झालेली आहे खुळीदाचे शेंगोळे तर नक्की करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपली रिप्लाय नक्की कळवा आणि माझं व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा आता गॅस बंद करायचं आहे आणि एका बाउलमध्ये शेंगोळी काढून घ्यायची तर सर्व करताना बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर सर्व करायची आहे छान लागते आणि सोबत तोंडी लावायला कांदा आणि लसणाची चटणी घ्यायची आहे मस्त टेस्ट लागते याची तर नक्की कारण पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप खुँँँ धन्यवाद